हाय फ्रेंड्स, अश्विनी रेसिपीज अँड व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा स्पेशल, घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने होणारा श्रीखंड. चला तर मग पाहूया. इथे एक मी जाळी घेतलेली आहे, त्याच्या खालीच एक भांडं ठेवलेलं आहे आणि वरी रुमाल टाकत आहे. हा चक्क करण्याची प्रोसेस आहे. आता मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे, शक्यतो दही म्हशीचंच घ्यायचं. मी इथे म्हशीचं दही घेतलेलं आहे. आता हे पूर्ण दही आपल्याला रुमालावर टाकायचं आहे थोडं थोडं करून. मी आधी अर्धं टाकलेलं आहे दही. आता उरलेलं दही पण मी रुमालावर टाकून घेत आहे. आणि रुमाल चारी बाजूनी एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. हलक्या हाताने रुमाल आपल्याला 1-2 मिनटं दाबून ठेवायचं आहे, म्हणजे जास्तीचं पाणी आपलं निघून जाईल दह्यातलं. 2 मिनटं असंच पकडून ठेवायचं आपल्याला रुमाल. आता मी त्याची एक नॉट टाकत आहे, म्हणजेच गाठ बांधत आहे रुमालाला. हलक्या हाताने दाबतच राहायचं गाठ बांधताना पण. अशा प्रकारे आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे. गाठ घट्ट सरस बांधून घ्यायची आहे आपल्याला रुमालाची. आणि हा आपल्या रुमाल एखाद्या खिडकीला किंवा नळाला खिळा असेल तर खिळ्याला लटकून ठेवायचा आहे. 7 ते 8 तासासाठी हा रुमाल असाच लटकून ठेवायचा आहे. पाहू शकता पाणी किती गळत आहे. तर आता मी हा रुमाल खिळ्याला लटकवत आहे. पाहू शकता एवढं पाणी गळलेलं आहे, आणखीन पाणी आपलं भरपूर निघणार आहे. अशा प्रकारे मी लटकलेला आहे रुमाल. तर 7 ते 8 तासानंतर आपला चक्का तयार झालेला आहे. श्रीखंडासाठी मी घेतलेला आहे वेलची पूड, पिठी साखर घेतलेली 1 वाटी. आपला चक्का तयार झालेला आहे. पाहू शकता किती छान चक्का तयार झालेला आहे. आता रुमालाचा चक्का एखाद्या चमच्याने अलत काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पूर्ण चक्का काढून घ्यायचा आहे आपल्याला. 2 दही जर फ्रेश असलं तर चक्का आंबट जास्त होत नाही, त्यामुळे आपल्याला पिठी साखर पण कमी लागते. आता मी चक्का काढून घेतलेला आहे. विस्क असेल तर विस्कने किंवा एखाद्या चमच्याने आपल्याला 10 मिनटं चक्का फेटून घ्यायचा आहे. पूर्ण क्रीमी झाला पाहिजे चक्का, तोपर्यंत एकाच दिशेने आपल्याला चक्का फेटून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे. सतत फेटत राहायचा आपला चक्का. पाहू शकता किती क्रीमी असं झालेलं आहे. सतत फेटत राहिल्याने आपला चक्का हलका पण होतो फेटल्यावर, आणि किती क्रीमी असं झालेलं आहे पाहू शकता. आपला चक्का फुगलेला पण आहे परत. आता मी त्यामध्ये पिठी साखर ॲड करते. पिठी साखर ॲड केल्यावर परत आपल्याला चक्का फिरवत राहायचा आहे. त्यामध्ये पूर्ण साखर मिक्स झाली पाहिजे. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या श्रीखंडाला.
किती हलका असं झालेला आहे सतत फेटल्यामुळे. आता मी यामध्ये वेलची पूड टाकते. वेलची पूड टाकल्यावर परत एकदा मिक्स करायचं. आता मी यामध्ये टाकत आहे ड्रायफ्रूट्स, त्यामध्ये मी घेतलेले आहेत काजू बदाम. फेटत राहायचं. आणि आता मी हा चक्का 15 ते 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड होण्यासाठी, किंवा अर्धा तास पण ठेवू शकता. आपल्याला ज्यावेळेस खायला घ्यायचं आहे त्यावेळेस आपण छान थंड झाल्यावर काढून घेऊ शकतो. आता मी इथे फ्रीजमधून काढून घेतलेला आहे चक्का. पाहू शकता किती घट्टसर झालेला आहे. आणि एका वाटीतमध्ये मी सर्व करत आहे. कलर पण किती छान आलेला आहे आपल्या श्रीखंडाला. आता मी त्यावर डेकोरेशनसाठी काजू बदामाचे कप घेतलेले आहेत उभे कट करून. पाहू शकता अशा प्रकारे मी सजावट करत आहे. किती छान दिसायलंय सजावट केल्यावर आपला श्रीखंड. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. नवीन असल्यास सबस्क्राईब पण करा. समोरचा बेल आयकॉन ऑलवर ठेवा, म्हणजे मी ज्यावेळेस अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन त्यावेळेस सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येईन.